आपल्याला येळेवर समजलं ते एक चांगलं झालं बघा, नाही तर काय खरं नव्हतं. हा पण एक आहे, आपण त्या मावशीच्या दबा पुढे झुकायला पाहिजे होत. लाडूच्या वडिलांनी खूप विश्वास टाकलाय आपल्यावर. खर तर आपण त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलायलाच नको होत. पण त्या मावशींनी लाडूलाच तयार केलं म्हटल्यावर काय बोलायचं काही कळेनाच झालं. जाऊ दे आता, आपली चूक आपल्याला कळली. हा आता उद्यापासून महाराजांना तालमीला घेऊन जायचं. हो त्यानिमित्तानं तुमचीही तालीम होईल. ते ना बा काय मारला जायचा विचार करताय का काय? नाही. मग ही कशी तयारी? घ्या, हे असं असतं तुम्हा पुरुषांचं, कधी काही लक्षातच राहत नाही तुमच्या. का काय झाले? कसली गोष्ट विसरलो मी? मी का सांगू, तुम्हीच आठवा. काय बघा, तुमचा वाढदिवस बी झाला, लग्नाचा वाढदिवस बी झाला, आता काय राहिले? अहो सांगा की काय राहिले? सांगितल्यावर काय फायदा, तुम्हीच आठवा. आता न सांगून मी काय फायदा आहे? सांगा की तुम्ही आठवा. अहो सांगा की उद्या वटपौर्णिमा नाही का? अच्छा वटपौर्णिमा. अहो यो संतर बायकांचा सण माझ्या कशा देण्यात राहणार? आता तुम्ही बैलपोळ्याचा सण सांगितला असता तर कसा विसरलास तुम्ही? तुम्हा पुरुषांना ना खरंच काही कळत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला वटपौर्णिमा फक्त बायकांचाच सण आहे? आम्ही बायका वटपौर्णिमा करतो ते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला आठवते मागच्या वटपौर्णिमेला तुम्ही मला उचलून घरी आणलं होतं. हो ते तुमच्या पायात काटा मोडला होता म्हणून वटपौर्णिमा होती म्हणून नाही तेच. तेव्हा घेतलीत काळजी आणि आता लग्न जुनं झालं, बायको जुनी झाली. हो असं काय नाही, असंच आहे. तुम्हा पुरुषांना बायकोची काही किंमतच नसते. आम्ही तुमच्यासाठी एवढं करायचं, दिवसभर उपाशी राहून उपास करायचे, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. अहो असं काय नाही, तसच आहे. जा जाऊन झोपा आता. अहो खरंच सांगू असं काय नाही. मी म्हणाले ना, सगळं समजलंय मला. आता काही सांगू नका. लाडू उठे, तुम्ही जाऊन झोपा. हवं तर उद्या बोलू आपण. आता जा जाऊन झोपा, नाही तर मलाही म्हणू होऊन द्या. नाही नको, चालू द्या तुमचं. जा जाऊन झोपा. आपण बी काहीतरी केलं पाहिजे अंजलीबाईंसाठी.
चला 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 एक नंबर दिसतोय बघा. आज काय विशेष? घ्या, विसरलात परत. अहो रात्री सांगितलं होतं की मी हे असं असतं तुम्हा पुरुषांचं. अहो असं कसं विसरण? आज निर्जळ उपवास. उपवास माझा आहे, तुम्हाला काय त्याच? बर चला, आता खुराक ठेवलाय आणि दूध पण आहे, दोघांनी पिऊन घ्या. बसा लवकर. मी काय म्हणतो, आज राहू द्या की खुराक. मी हे सगळं कशासाठी आणलंय? तुम्ही खाऊन घ्या बरं पटकन, मला वडाच्या पूजेसाठी जायचंय. पण आता पण बिन काय नाही, चला सुरू करा लवकर. तालमीत जायचंय ना? हो. अरे मग कर की सुरुवात, धर चल पिऊन टाक. अहो तुम्ही पण सुरू करा, घ्या. अंजली बाई आपल्यासाठी निर्जळी उपवास करतात आणि आपण खायचं प्यायचं नाही. आपण पण आज उपवास करायचा. बायको नवऱ्यासाठी वटपौर्णिमा करते, तर आज आपली पण बायकोसाठी वटपौर्णिमा. तुम्ही एक काम करा की तुम्ही खाली जावा, आम्ही हे समजा संपून येतो. जावा, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी हे समजा घेऊन येतो खाली. तुम्ही जावा नाही तर वडाच्या पूजेला उशीर होता. तुम्ही जावा 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 जावा. तू खातोय का नाही मी बघतो. समजा तुम्ही जावा. संपलं माझ, तू संपलो की? लाडू तुझ्यात जर ताकद असेल तर अजून एक ग्लास पिऊन दाखव की. पितो की त्याच्यात काही एवढं? दे 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 राणा तुला. मला नको लाडू. एक खुराक बी तूच खायचं काय? नाही, तालमीत जायचं आपल्याला. राणादा तू खाऊन दे लगेच. लाडू आज माऊचा उपवास आहे, तुला माहित आहे काय? हो. त्या माझ्यासाठी उपवास करायले, मग मला बी त्यांच्यासाठी उपवास करायला पाहिजे का नको? करायला पाहिजे. एक नंबर बोललास बघ तू, लई हुशार आहेस. मला बी त्यांच्यासाठी उपवास करायचंय, पण मला माऊ उपवास करायला देतच नाही. मी चोरून करू काय, चालेल काय? चालतय की. हे बघ, मला जे जे काय खायला येईल ते समजा तू खायचं काय, आणि जर नाही खाल्लंस तर मग समजेस निकळणार. खाशील ना? खातो की. चालते मग, ठरलं बघ. आज निर्जळ उपवास आणि उद्यापासून आपलं तालीम काय? चालतय की. मग का का हे समजा का हे पी. मी उपवास करतोय हे कोणाला सांगायचं नाही, समजलं? गोदाक्का चला येते मी. जाऊ बाई थांबा. चला आम्ही बी येतो. हो चालेल ना. काय झाला का खुराक खाऊन? गरगरीत. चला आम्ही बी येतो वडाच्या पूजेला. कशाला? तुमचं तिकडे काय काम आहे? नाही म्हणजे ते सोडायला येतो आम्ही. कशाला? अरे गावातल्या वडाला चालल्या त्या, बाहेर गावाला नाही. बर चल राणा, हो खाऊन घे. अगं नाही नकोय मला. अरे जरा खाऊन घे. चल बस लाडू, चल तू बी बस. चल
चल बस बस. अगं खरंच नकोय. अरे नको काय हे घे. अगं नाही नाही नको ऐक. ते काय वर खुरक खाल्ला मी आणि भूक बी नाही. काय लाडू मी खाल्लाय. म्हणजे ते आम्ही दोघांनी बी वर खुरक खाल्लाय असं म्हणायचं होतं त्याला. गोदक्का तू जात घेऊन. यावर लग आलो गोदक्का येतो आम्ही. चला जाऊ बाई. लाडू चल आपण तालमीत चक्र टाकून येऊया. चल नुसतं बघून आपण. चल 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 लवकर चल चल. राणादा काय कुणी येत दौरा मत चाललोय. नाही नाही तालमीत. हा तालमीत चाललोय. बर ते न मी लाडूचा बिझनेस चालू केलाय. जरा खाऊन बघा की हे घ्या. हे जरा बर खातो नंतर. नाही आता खाऊन बघा की मस्त आहे. राणादा तुम्ही खावा की ते. हा तालमीत जातो मार तुझ्या पाय पडतो आणि मग खातो की. आणि येताना तुला पाहिजे तर सांगतो कसं झालं ते. बर आठवणीने सांगायचं. सांगाय. हा नक्की सांगतो. लाडू अजून पाहिजे लाडू हे घे. चल येऊ राणादा. होय चल लाडू. हा नाही हे घे खा. काय मला पाणी पाहिजे. राणा आलू पाणी घे. खा खा लाडू पाणी घे. दे घे पाणी. राणादा आमच्या पप्प्याच्या वाढदिवसाला काल यायला पाहिजे होतं तुम्ही जोडीनं. जमलं नाही हो पण काय हरकत नाही. वाढदिवसाचा फराळ मिळाला की आपण आज बसून खायला काय चालतं. असं बाहेर बरं दिसतं का. नाही हो ते कसं आहे मोकळ्या वारला जरा बरं वाटतंय म्हणून. तुम्ही खा की अजून आणू का. नाही माझं झालं कवाच. ते तुम्ही आत गेला होता ना व तेव्हाच खाल्लं. लाडू खा की लवकर आपल्याला जायचं ना व. अरविंद ते मागचं पैसे राहिले तर कधी देणार आहे. असं टाकून देऊ नये. तू खा घे खा. उपवास करणं सोपं नाही कडे. पोटात लई कावळे वरडायले आणि समोर सारखं कोणी ना कोणी खाणं आणते. कसा होणार उपवास. काय नाही राणा जमायला हवं. चल लाडू. राणादा बास की अजून किती खायला घालणार. तू चल तुला गंमत दावतो. हा चल.
या जाऊ बाई. हाती आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग वाट पाहते पुनवेची. सात जन्मी मला राणाजीच पती म्हणून मिळावे. त्यांच्या असण्यातच माझं सुख आहे. ते फक्त आणि फक्त माझेच राहू देत. देवा, अंजलीबाई जगातल्या समजेत भारी बायको आहेत. मला सात जन्म याच बायको म्हणून मिळू देत. त्यांच्यामुळे आज माझं भलं झालंय. मला त्याच हव्या जन्मजन्मी.